नमस्कार एक झिंकी एवटी चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करून घ्या आज आपण आत्तापर्यंत जे पार्ट्स पाहिले त्या पार्ट्समध्ये आपण सातव्या दिवसापर्यंत काय काय करायला पाहिजे असे सविस्तर पाहिलेलं आहे तर आज आपण यानंतरच्या दिवसामध्ये काय काय करायला पाहिजे पोल्ट्री सेटमध्ये याविषयी पाहणार आहोत चला बघूया तर आपल्याला आठव्या पंधराव्या बावीसव्या एकोणतीसव्या छत्तीसव्या व त्रेचाळीसव्या दिवस पिलांचे वजन करा यामुळे आपल्याला पिलांची वाढ बरोबर आहे की नाही अनता याचा अंदाज येईल पिलाचे सरासरी वजन घेणे पिलाचे वजन घेण्यापूर्वी पिलांनी खाल्लेल्या खाद्याची नोंद करावी आणि यानंतर पुस्तकामध्ये पिलांचे वजन खाल्लेले खाद्य मर्तुक प्रमाण आणि एफ सी आर इत्यादीची नोंद करावी पिलांचे वजन खालेले खाद्य मर्तूक प्रमाण आणि एफ सी आर योग्य प्रमाणात आहे का नाही हे तपासावे आणि नसल्यास त्यांची कारणे शोधावीत व त्याप्रमाणे आवश्यक ती सुधारणा करावीत पक्ष्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण पाणी पिण्याचे प्रमाण लागणारी जागा यांची तपासणी दररोज करावी आणि खाद्याची भांडी नेहमी भरलेली असावीत खाद्याची भांडी रिकामी ठेवू नयेत खाद्य वाया जाऊ देऊ नये खाद्य वाया गेल्यामुळे एफ सी आर तसेच उत्पादन खर्च वाढतो व ग्रोईंग चार्जेस कमी मिळतात आठवा ते अकराव्या दिवस सर्व मोठी खाद्याची भांडी लावावीत जागा वाढवावी छोटी खाद्याची भांडी क्रमाक्रमाने काढून टाकावीत एकदम सर्व छोटी खाद्याची भांडी काढू नयेत जर मरतुक असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे द्यावीत औषधाचे प्रमाण सांगितल्याप्रमाणे देणे कमी अथवा जास्त प्रमाणात देऊ नये आणि बारावे ते चौदाव्या दिवस यापैकी एक दिवस या दिवस रोगांची लस देणे आवश्यक आहेत आपण सहाव्या दिवशी लासोटा लस दिली होती त्यानंतर आपण बाराव्या किंवा चौदाव्या दिवशी तेरा या दोन तीन दिवसात कधी पण आपण गंभोर रोगाची लस देऊ शकतो डोळ्यातून गंभोरी लस करणे लासोटा लस करताना घेतलेली सर्व काळजी घेणे लसीच्या रिकाम्या बाटल्या योग्य प्रमाणे नष्ट कराव्यात एकाम्या लसीच्या बाटल्या जाळून किंवा पुरून टाकाव्यात सर्व पिलांना लस देणे आवश्यक आहे त्यानंतर पंधरावा ते एकवीसा दिवस खाद्य पाणी व्यवस्थित आहे का यांची काळजी घ्या खाद्य वाया जाणार नाही यांची दक्षता घ्यावी आणि स्वच्छ व ताजी पाणी पक्ष्यांना द्यावे दररोज खालेल खाद्य मरतू का यांची नोंद योग्य प्रकारे करावे आणि पक्ष्यांच्या वाढीनुसार हवामानानुसार पंधरा अथवा सोळाव्या दिव दिवस शेडमधील पूर्ण जागा आपल्याला द्यायची आहेत अस्वच्छ ढिंकरमुळे खाद्य व पाणी कमी होते आपलं ड्रिंकर सुद्धा स्वच्छ असायला पाहिजे त्यामुळे पिलं खाद्य आणि पाणी पिण्याचे प्रमाणसुद्धा कमी होते ड्रिंकरमध्ये पाणी स्वच्छ ठेवा पाण्याची पातळी योग्य ठेवा ड्रिंकर आणि फिडरची योग्य मांडणी करा बघा म्हणजे पिलांना कसल्या प्रकारचं खाद्य आणि पाण्यासाठी जास्त चालून जायला नको व्यवस्थित ड्रिंकर आणि फीडरची मांडणी करायला हवी खाद्याची मांडी परस्थिती चाळीस पक्षांना एक याप्रमाणे असावीत आणि फ्रीडरमध्ये खाद्याची योग्य पातळी इथं बघा या यामध्ये तुम्हाला दिसत असेल आपल्या फ्रीडरमध्ये खाद्य योग्य पातळीपर्यंत भरलेलं आहे परंतु यामध्ये जास्त खाद्य भरलेलं आहे ही पातळी योग्य नाहीत आणि यामुळे आपलं खाद्य वयाजाते आणि एफ सी आरवर आपला परिणाम पडतो आहे प्रकारे आज आपण चौदाव्या दिवसापर्यंत काय काय करायला पाहिजे याविषयी सविस्तर पाहिलेली आहेत आठव्या दिवसापासून तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या थँक्स थँक्स फॉर वॉचिंग थँक्स